येणाऱ्या विधानसभा रणांगणावर आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणाऱ्या रणधुमाळीत रिपब्लिकन सेना ताकदीने उतरणारा असून त्याच धर्तीवर सोलापुरातील विश्रामगृह येथे दिनांक 24 जुलै 2024 रोजी अतिशय महत्वाची बैठक पार पडली. रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष व इंदू मिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक लढ्याचे प्रणेते बौद्धजन पंचायत समितीचे चेअरमन व पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सरसेनानी आनंदराज जी आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार व रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्याचे खंबीर नेतृत्व असलेले समाजभूषण काकासाहेब खंबाळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये पुढील काळामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका तसेच महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या सर्व येणाऱ्या निवडणुकीला पक्षाच्या वतीने सामोरे जाण्यासाठी म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये या सर्व निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी म्हणून 30 जून 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष सरसेनानी आनंद राजूजी आंबेडकर यांच्या उपस्थितीत व महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कमिटीची मीटिंग आयोजित केली होती. त्या मीटिंगमध्ये प्रत्येक 2 जिल्ह्याला 1-1 निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या नियुक्तीप्रमाणे सोलापूर जिल्ह्याला नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारिणी सदस्य चंद्रकांतजी खंडाईत यांची सोलापूर जिल्ह्यासाठी निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानुसार त्यांच्या उपस्थितीत व महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य धडाडीचे नेतृत्व सिद्धार्थ दादा कांबळे यांच्या उपस्थितीत तसेच रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष किरणजी घोंगडे यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी सोलापूर जिल्ह्याच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष म्हणून मनोज सोनकांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच सोलापूर जिल्हा युवक महासचिवपदी प्रदीप बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आणि दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षपदी रत्नकांत गावडे यांची अध्यक्ष म्हणून तर दक्षिण सोलापूर महासचिवपदी आमीन नदाफ यांची निवड करण्यात आली. तसेच उत्तर सोलापूर तालुका अध्यक्षपदी प्रशांत मसलखांब यांचीही नियुक्ती करण्यात आली. सोलापूर शहर महासचिव म्हणून सुबोध सोनकांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोलापूर जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी निरीक्षक म्हणून उपस्थित असलेले चंद्रकांतजी खंडहित रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष किरण घोंगडे यांचा रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य धडाडीचे नेतृत्व सिद्धार्थ दादा कांबळे यांच्या वतीने त्यांना मानाचा फेटा निळे शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी इतर सर्व उपस्थित यांचाही शाल व निळी टोपी तसेच पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. ही बैठक रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी या कार्यक्रमास रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हा संघटक भारत नाना रणशृंगारे सोलापूर जिल्हा महासचिव राजशेखर चंदनशिवे शहराध्यक्ष रमेश अलकुंटे शहर महासचिव सुबोध सोनकांबळे तम्मा सोनकांबळे आदीसह अनेक युवक कार्यकर्ते उपस्थित होते.